जरी आपला जन्म प्रतिकूलतेच्या चिखलात झालेला असला तरी त्या अज्ञान चिखलापासून अलिप्त राहून आपले सौंदर्य ज्ञान फुलवण्याची प्रेरणा देणारे कमलपुष्प। तथागत भगवान गौतम बुद्धांचे आसन, विद्यादेवी सरस्वतीचे वाहन असलेले कमळ हे ज्ञानाचे प्रतीक आहे, बुद्धीचे प्रतीक आहे, पृथ्वीचे प्रतीक आहे। अशी ही कमळाची फुले राज्यातील पहिले रामसर आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या पाणथळात हजारोंच्या संख्येने फुलली आहेत। तेथील जलाशयाला सौंदर्याचे कोंदण लाभल्याचा हा स्पेशल रिपोर्ट। निसर्गात उमलणाऱ्या विविध प्रजातींची फुले मानवाला नेहमीच आकर्षित करीत असतात। त्यातील सगळ्यांचं आवडतं आणि सुंदर पुष्प म्हणजे कमळ। कमळ पुष्पांचा बहर रामसर जलाशयात बहरलाय। आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवणारे नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या या जलाशयात यंदा राष्ट्रीय पुष्प असलेले कमळाची 1.5 एकरावर हजारो कमलपुष्प फुलली आहेत। या लाल पांढऱ्या फुलांवर जखाना पक्षी बसू लागल्याने येथील निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलून दिसू लागलंय। जुलै ते ऑक्टोबर असा या वनस्पतींच्या फुलण्याचा कालावधी असल्याने नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात ऑक्टोबर पर्यंत कमळपुष्पांचा हा बहर सुरू राहणार आहे। सध्या कोरोनामुळे मार्च महिन्यापासून पर्यटकांसाठी अभयारण्य बंद असल्याने पर्यटकांना हे निसर्ग सौंदर्य नॅन्यूच्या माध्यमातून आम्ही पोहोचवत आहोत। जेव्हा प्रशासन पर्यटकांना हे अभयारण्य खुले करून देईल तेव्हाच पर्यटकांना या निसर्ग सौंदर्याचा लाभ घेता येईल। याबाबत अधिक माहिती दिली नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काळे यांनी। महाराष्ट्राचे पहिले रामसर पाणथळ नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य आणि वन क्षेत्रात यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन बंदी करण्यात आलेली आहे। मात्र गेल्या वर्षभरामध्ये बंदराचे पाणी टिकून राहिलेने आणि संरक्षण उपाययोजना तसेच मानवी हस्तक्षेपाचा वावर कमी झाल्याने या दलदलीच्या भागामध्ये 1 ते 1.5 एकर क्षेत्रात हजारो कमळपुष्प सध्या बहरलेली आहेत। पर्यटन बंदी असल्याने पर्यटकांना या ठिकाणी येणं शक्य नाही, मात्र आपण या व्हिज्युअलच्या माध्यमातून या कमळपुष्प बहरल्याचा आनंद घेऊ शकता आणि पुढील काळामध्ये कोरोनाचे संकट टळून पर्यटन बंदी उठल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात देखील ही कमळपुष्प आपल्याला बघायला मिळू शकते। आणि हा सुंदर नजारा आपल्यापर्यंत पोहोचवलाय नाईन न्यूजचे लासलगाव प्रतिनिधी ब्रिजेश पारिक यांनी। हे नयन मनोहर दृश्य डोळ्यात भरून घ्या, घरीच राहा, सुरक्षित राहा।